संशयपतीचा खून करून पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव, अंत्यसंस्कारावेळी मात्र 13 वर्षीय मुलीकडून भांडाफोड। सतत संशय घेणाऱ्या पतीचा लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून आणि गळा आवळून पत्नीने खून केला, त्यानंतर बाथरूम मध्ये मृतदेह लटकावून आत्महत्येचा बनाव रचला। परंतु अंत्यसंस्कार वेळी 13 वर्षीय मुलीच्या अश्रूंचा बांध फुटला आणि खुनाचा प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पत्नीला अटक केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पुणे।